नमस्कार, वेलकम बॅक टू लुक विथ सखी. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अशा खास जोडीला भेटतोय. माय लेकीची जोडी आहे आणि त्यांचा चित्रपट येतोय 19 एप्रिलला. संपूर्ण महाराष्ट्रभरात तो गाजणार आहे ऑफकोर्स. आणि आपल्या सगळ्यांची लाडकी सोनाली खरे त्याच्यामध्ये आहे आणि सोबतच त्यांची मुलगी पण आहे. आणि सोबतच आज आपण आहोत चैत्रोत्सव या एक्झिबिशनमध्ये जे ठाण्यात भरलं आहे. आणि तुमच्या दोघींचं, ॲक्च्युली चौघींचं पण स्वागत आहे खरं तर. आणि कसं वाटतं इथे एक्झिबिशनला येऊन? कधी एक्झिबिशन्स असे व्हिजिट केलेत का? केलेत, पण हे आय थिंक जास्त मोठ्या प्रमाणावरचं आहे आणि खूप नियमबद्ध, शिस्तप्रिय. आणि जसं मी बघतीये मगापासून मी फिरतीये सरिताताईना आणि यांना, की त्या पर्सनली त्यांचा जो कनेक्ट आहे सगळ्या स्टॉलवाले जे आहेत त्या सगळ्यांशी, की प्रत्येक प्रोडक्टची त्यांना माहिती आहे, त्यांना तिने का तिथे त्यांना जागा दिली ती, की यु नो की का तुम्ही असावं हे त्यांना पर्सनली माहिती आहे. अँड दॅट इज रिअली कमेंडेबल. नाही तर आपलं 100-200 स्टॉल लावलेले आहेत, कोणीतरी येत आहेत, काहीतरी बिझनेस करतायत, जात आहेत, असं नाही आहे. तो त्यांचा पर्सनल कनेक्ट असल्यामुळे इट इज नॉट व्हेरी कमर्शियल. तर तुम्हाला तो एक पर्सनल टच मिळेल इथे येऊन. आणि अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे तुम्हाला पाहायला मिळतील, घरगुती गोष्टी आणि ज्या आपल्याला बाहेर शक्यतो पाहायला मिळत नाही, ज्यामुळे आपलंही काम होतं आणि जे नवीन उद्योजक आहेत त्यांनाही एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो त्यांच्या उत्पादनांकरता. क्या बात आहे. बरं सनाया, तुझं खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स आणि डेब्यू आहे. सो एक्साइटेड आहेस? खूप एक्साइटेड आहे, खूप ओव्हरवेल्म पण आहे, कारण फर्स्ट टाइम एवढे इंटरव्ह्यूज, मीडिया, प्रेस आहे माझ्यासमोर आणि खूप एक्साइटिंग आहे, नर्वस आहे, खूप फिलिंग्स आता मिक्स झाले. बरं, लहानपणापासून आईला हे सगळं करताना पाहिलं होतंच, पण जेव्हा स्वतः त्या गोष्टी करतेस तेव्हा काही वेगळी फिलिंग आहे? ऑब्व्हियसली वेगळी फिलिंग आहे, कारण वेन आय वॉज स्मॉल मी आयबांच्या सेटवर जायची आणि आय यूज टू वॉच द मॅग, पण मला माहीत नव्हतं त्याच्या पाठी काही ना किती मेहनत असते, किती थॉट असतो ॲक्टिंगच्या पाठी. आणि आईचा पण पहिला चित्रपट आहे ॲज अ प्रोड्युसर आणि मी बघितलं तिने किती प्यारनी हे फिल्म बनवले, हाऊ शी ट्रीट्स अ क्रू, सगळ्यांना एकमेकींना इक्वली ट्रीट करते, सगळ्यांना खूप डाऊन टू अर्थ आहे ती, लाईक यु नो. सो मी खूप अप्रिशिएट करते मॉमला आणि खूप मजा आली. क्या बात आहे, वी आर सुपर एक्साइटेड टू सी बोथ ऑफ युअर केमिस्ट्री. तुम्हा दोघींना पण आम्हाला त्या मोठ्या स्क्रीनवर बघायला खूप मजा येणार आहे. बरं, आता जसं तू म्हणालीस की मम्माला तू एवढं काम वगैरे करताना बघितलंस, सो मम्माची एक अशी कोणती गोष्ट आहे जी तुला पर्सनल लाईफमध्ये खूप इन्स्पायर करते? की शिती वंडर वुमन आहे, ती खूप मल्टीटास्क करू शकते. आम्हाला काय वाटतं, आई फक्त एक जॉब काम करते, तिचा एक जॉब असतो 24/7, काय मे बी शेफ असो की ऑफिसमध्ये काम असो, दॅट्स इट. पण आईकडे घशी असतो, लोक आपलं द हाऊस, तिचा जॉब असतो, तिचं जेवणाचं बघायला लागतं घरी, चिल्ड्रन बघायला लागतात, फॅमिली बघायला लागते. तर तेच मी अप्रिशिएट करते की ती हे सगळं कशी हँडल करते, किती कामपणा, किती कामपणा हँडल करते. सो दॅट्स क्या बात आहे. आणि ती खूप छान पद्धतीने बोलतीये, म्हणजे जसं आपण सोनाली ताईला बघत आलोय त्या पद्धतीने. सो अशा पद्धतीने सोनाली ताई अँड ऑफकोर्स राया, ऑल द व्हेरी बेस्ट. बरं, आता तुमच्यावरती येऊया. तुम्ही योगा एन्थुझियास्ट आहात, पीपल फॉलो यू लाईक एनीथिंग फॉर डायट अँड एव्हरीथिंग. सो आजकाल ना महिलांमध्ये तो कॉन्शियसनेस खूप आला आहे की मी कशी दिसते, किंवा तर मला लोक काय म्हणतील, किंवा मी काय घालावं, खूप कॉन्शियस असतात, 10 जणांचे ओपिनियन्स घेतात. याबद्दल तुम्ही काय म्हणाल? मी असं म्हणेन, ओपिनियन्स घेण्यापेक्षा ना, जसं तू म्हणालीस की आम्ही व्हिडिओज बघतो आणि इन्स्पायर होतो, तसंच मी सुद्धा बऱ्याच अशा गुरूंना बघितलं आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या टीचर्सना बघितलं आहे आणि मी इन्स्पायर झाले आणि प्रत्येकाकडनं एक एक गोष्ट घ्यायचा प्रयत्न करते अजूनही. त्यामुळे मी असं म्हणेन की खूप कॉन्शियस जास्त होऊ नका, शिकाऊ वृत्ती, शिकण्याची वृत्ती ठेवा आणि आपोआपच तुम्हाला जर काय त्यांनी 10 गोष्टी करायला सांगितल्या असतील तर ती एक गोष्ट केली आणि तुम्हाला असं वाटलं की अरे ह्याचा छान परिणाम झाला आहे माझ्यामध्ये, तर मग ते तुम्हाला इन्स्पायर करेल पुढच्या आणखीन 10 गोष्टी करण्यासाठी. सो प्लीज कॉन्शियस नका हो, कारण त्याच्यामधून मग उगाचच ना नैराश्य येतं आणि मग आपली मोटिवेशनच निघून जाते. सो एव्हरी डे ट्राय अँड सी की काय वेगळं करता येईल, ज्याने आपल्याला आनंदही मिळेल आणि फायदाही होईल. क्या बात आहे, थँक्यू सो मच दोघींना पण. आणि त्याचसोबत सरिता सोमण आहेत आणि ताई पण आहेत, तर तुम्हाला दोघींना विचारायला आवडेल. सरिता ताई, दरवर्षी चैत्रोत्सवचं ज्या पद्धतीने थाटामाटात अरेंजमेंट होतं, यंदा प्रेक्षकांना काय नवीन बघायला मिळणार? यंदा म्हणजे दरवर्षी आम्ही थोडंसं अपग्रेड करत असतो स्वतःला. गेल्या वर्षी आपल्याकडे जवळजवळ 80-82 स्टॉल्स होते, विच इज आम्ही एका दमात ते बुक केले होते. आतासुद्धा आम्ही 2 महिन्यापूर्वीच बुकिंग क्लोज केलं होतं, ज्यात आपले 130 जवळजवळ स्टॉल्स भरले. आता ह्या 130 स्टॉल्समध्ये तुम्ही म्हणाल तर प्रत्येक स्टॉलमध्ये जवळजवळ 10-15 व्हरायटी असतात. असा काउंट केला तर तुम्हाला 1000-च्या वर व्हरायटी तुम्हाला इथे मिळतील एका ठिकाणी. जर तुम्हाला खरेदी करायची आहे तर तुम्हाला एकाच ठिकाणी 1000-पेक्षा जास्त प्रोडक्ट मिळतात, मग तुम्ही जाताय कशाला दुसरीकडे? मग चैत्रोत्सवातच या, राईट, चैत्रोत्सवात या आणि खरेदी करा, एवढं सरिता सोबत सांगते. व्हेरी नाईस. बरं, ठाण्यात, ठाणा एक असं शहर आहे जिथे खूप गोष्टींना प्रोत्साहन दिलं जातं आणि ह्या ठिकाणी चैत्रोत्सव अरेंज होणं, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
आताच गुढीपाडवा झाला आणि गुढीपाडव्याला तुम्ही बघू शकता राममार्ती रोड आमच्या ठाण्याचा आहे, अत्यंत गाजून निघतो आणि मी स्वतः एका ढोलताशा पथकाचा पार्ट आहे, त्यामुळे आमच्यासाठी फार मोठा सण असतो गुढीपाडव्याचा, नवीन वर्षाचा. आणि सांस्कृतिकरित्या जसा आहे तसाच इथले जे काही पुरुष मंडळी आहेत, महिला आहेत, तेवढ्याच विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत राहतात. लोकमत सखी मध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये ठाण्यातनं महिला सहभागी होत असतात, खूप प्रमाणात त्या जातात, खेळ खेळतात, त्यामुळे अतिशय उत्साहाचं वातावरण नेहमीच ठाण्यामध्ये असतं. आणि मला असं वाटतं दादर मुंबईपेक्षा जास्त मला मी राहते म्हणून पण ठाण्यामध्ये एकंदरीत उत्साहाचं वातावरण मला सणांमध्ये दिसतं. आणि चैत्रोत्सवाला सुद्धा मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात लोक इथे सहभाग देतील, इन्व्हॉल्व होतील. आणि शेवटपर्यंत मला असं वाटतं आपण ग्राहकांसाठी पैठणी सुद्धा ठेवलेली आहे, 5 गिफ्ट हॅम्पर आपण दिवसाला देतोय, बरोबर, दिवसाला आपण 5 गिफ्ट हॅम्पर देतोय, त्यामुळे खूप छान असे 10 दिवस जाणार आहे तिथे खरेदीचे. मी सर्वांना शुभेच्छा देते. क्या बात आहे, थँक्यू सो मच, तुम्ही सगळ्यांनी एवढा छान वेळ काढला, अँड एन्जॉय शॉपिंग, थँक्यू सो मच. पाहत रहा लोकमत सखी.